पनवेल तालुक्यात कोरोनाचा विळखा हा वाढत चालला असून बुधवारी पनवेल महापालिका हद्दीमध्ये सात तर ग्रामीण भागातील विचुंबे येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. अशा एकूण 8 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याने तालुक्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये एकट्या खारघरमध्ये 4 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. खारघर सेक्टर 4 येथील 67 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून ही व्यक्ती उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे. या व्यक्तीचा मुलगा या अगोदरच कोविड-19 पॉझिटिव्ह आला असून तो 24 एप्रिल पासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. सदर व्यक्तीला मुलाकडूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. दुसरी व्यक्ती ही सेक्टर 4 येथील 32 वर्षीय असून ही व्यक्ती इस्टेट एजंट म्हणून काम करीत आहे. सदर व्यक्तीचा भाऊ या अगोदरच कोरोनाची लागण झाली असून तोही 24 एप्रिल पासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. सदर व्यक्तीला त्याच्या भावाकडूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तिसरी व्यक्ती ही सेक्टर 12 येथील 38 वर्षाची आहे. ही व्यक्ती वडाळे येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच खारघर येथील 34 व्यक्ती ही मित्र हॉस्पिटलमध्ये एक्सरे टेक्निशियन म्हणून काम करीत आहे. ही व्यक्ती मूळची गोवंडी येथील असून कामानिमित्त गोवंडी ते खारघर असा प्रवास करत होती. सदर व्यक्तीला प्रवासादरम्यान संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच ग्रामीण भागातील विचुंबे येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.